आरोग्याच्या महामेळाव्याची तयारी पूर्ण. हजारो रुग्णांच्या सेवेसाठी यंत्रणा सज्ज. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे होणाऱ्या मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान तपासणी व औषधोपचार महामेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून आमदार अनिल बाबर यांनी आज शिबिर स्थळाची पाहणी केली. शिबिरात हजारो रुग्णांची नोंद झाली आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा शिबिर यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवर मंडळी शिबिराला भेट देणार आहेत. शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने हे शिबिर होत आहे. रुग्णांना ने आण करण्यासाठी गावोगावी गाड्या रुग्णवाहिकांचं नियोजन करण्यात आलं आहे. विटा शहर व उपनगरातही वाहनांची सोय करण्यात आली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी गाड्यांचीही सोय केली आहे. शिबिरासाठी सर्व घटकांचा समन्वय राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत सर्व वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, कर्मचारी यांची बैठक पार पडली. माजी नगरसेवक अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या होणाऱ्या शिबिराची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांना सूचना देण्यात आल्या. आजारानुसार राबविण्यात आलेले कक्ष, रुग्णांची बैठक व्यवस्था, अल्प उपहार, नोंदणी, आधुनिक मशिनरी, मंडप, पार्किंग व्यवस्था अशा विविध विषयांवर प्रशासन, पोलीस यंत्रणा आदींची बैठक घेऊन आमदार बाबर यांनी सूचना दिल्या. रुग्णांना कसलीही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी एक मध्यवर्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. संपर्क साधण्यासाठी 7 ठिकाणी वॉकी ठेवण्यात आले आहेत. सुमारे 150 अधिक आरोग्य अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका व 500 स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. शिबिर स्थळी गेल्या 4 दिवसात रात्रंदिवस करून अत्यंत सुसज्ज मेडिकल उभारण्यात आले आहे. आमदार बाबर यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं. अल्पावधीतच उभारलेले मेडिकल हे शिबिराचं आकर्षण बनलं आहे. शिबिराच्या दिवशी रुग्णांना औषधं देण्यासाठी तब्बल 50 फार्मासिस्ट सेवा देणार आहेत. सर्व आजारांवर मोफत औषधे या ठिकाणी मिळणार आहेत.